नमस्कार मित्रांनो, आणि आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत। आणि आजचा ब्लॉग मी तयार करणार आहे तो म्हणजे आपण ज्या बांधकामासाठी ज्या विटा वापरतो त्या कशा काय तयार केल्या जातात त्या आज आपण पाहणार आहोत। तर मग त्याची काय प्रोसेस असते, त्या कशा काय तयार केल्या जातात, कोणकोणतं साहित्य लागतं ते आपण आज सर्व पाहणार आहोत। तर माझ्याबरोबर असेच रहा, तर मी तुम्हाला आता सर्व दाखवतो। तर आणि ही अशा प्रकारची माती ही विटा करण्यासाठी लागते आपल्याला। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ही, बघा। आणि ही अशी ह्या चाळणीतून अशी ही चाळली जाते प्रथम, नंतर मग ती विटांमध्ये यूज केली जाते। आणि हा एक भुसा आहे हा, आणि हा जे आपण भात पिकवतो त्याचे जी जे तांदूळ असते त्याच्यावरचा जो भुसा असतो तो हा भुसा आहे। आणि हा विटांमध्ये हा भाजण्यासाठी वापरला जातो विटा। जेव्हा ह्या भट्टीला लावल्या जातात विटा तेव्हा हा भुसा त्यामध्ये टाकल्यामुळे आग जास्त वेळ टिकून राहते, त्यामुळे हा आणि पकडते पण लवकर, त्यामुळे हा या भुसाचा यूज केला जातो त्यामध्ये। आणि इथे तुम्ही पाहू शकता की ज्या तयार झालेल्या विटा आहेत त्या इथं सुकत घातलेल्या आहेत इथे। तर अशा प्रकारे यांची मांडणी केली जाते जेणेकरून त्या चांगल्या प्रकारे सुकाव्यात। इथे विटा म्हणजे साचे बघू शकता, साच्यामधल्या विटा आहेत त्या, बघा BBF म्हणून लिहिलं आहे याच्यावर। तर अशा प्रकारच्या ह्या विटा इथं सुकत घातलेल्या आहेत आता। आणि त्या ह्या विटा ज्या पूर्ण जरा सुकतील त्यानंतर मग अशा प्रकारे हे त्यावर ठेवल्या जातील। आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथं विटा तयार करतात सर्वजण। आणि हा साचा आहे, हा विटा याने तयार केलेला साचा आहे। या साच्यामध्ये या माती टाकून त्या विटा तयार केल्या जातात, हे बघा तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे या साच्यातून विटा या तयार केल्या जातात। आणि ही विटांसाठी तयार केलेली माती आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे इथं माती ही एक आठवडाभर पाण्यात ठेवली जाते। आणि ती कुजल्याच्या नंतर मग अशा प्रकारे झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर मग त्यापासून त्या विटा ह्या केल्या जातात। आणि हा कोळसा पण त्यामध्ये टाकला जातो जेणेकरून ती आग जास्त वेळ टिकून राहील। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे ही भट्टी लावली जाते आणि त्यामध्ये भुसा टाकला जातो, कोळसा टाकला जातो, आणि त्यानंतर त्याची पूजा पण केली जाते। आणि त्यानंतर मग ही अशी भट्टी लावून त्याला आग लावली जाते। आणि आता ही भट्टी चालू आहे, आग तुम्हाला दिसत असेल दूर थोडा थोडा वरून। आणि हे आहे चिंचेचं झाड, हे बघू शकता तुम्ही, इथं चिंच धरलेलं आहे आता। Thank you.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये। चला तर मग बाय बाय।